आता आपण आहे आर्थर रोड कारागृहाच्या इथे। 2 दिवस झाले मी ह्या रस्त्यावरून जात होतो। इथे एवढी सजावट पाहून मी गेटवरती नाव वाचलं तर संतोषी माता मंदिर ट्रस्टचा नवरात्र उत्सवाचा त्यांनी महालाचा देखावा उभा केला आहे। त्यामुळे मला बघायचं होतं की एवढं असं काय डेकोरेशन वगैरे केलं आहे आतमध्ये, म्हणून मी आतमध्ये जाऊन बघत होतो। तर आतमध्ये तर वेगळंच चित्र होतं, खूप छोट्या छोट्या डिटेलवरती काम केलेलं आहे, एकदम छोट्या छोट्या गोष्टी एक असली वाटत आहेत। आतमध्ये गेल्यावरती एकदम थंड वातावरण आहे, सर्वीकडे एअर कंडिशन लावलं आहे, त्यामुळे आतमधलं वातावरण एकदम थंड झालेलं। देवी एवढ्या आतमध्ये बसवली आहे की बाहेरून असं बघताच येत नाही, म्हणून मी उतरून विचार केला की आतमध्ये जाऊन एकदा देवी बघतो। आणि आतमध्ये जाताच असं वाटतं आहे की कोणत्या तरी महालात वगैरे आलेलं आहे, कारण एवढी डिटेल आजपर्यंत कोणी मला वाटत नाही केली असेल। आता आलो आहे आपण मेन भाग आहे जो महालाचा। पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त महाल बनवला आहे तो, एकदम छोटा छोटा नक्षीकाम केलेलं आहे, त्याच्या मागे काच लावलेली आहे। आणि हे छत एवढं सुंदर दिसतं, एकदा तुम्ही येऊन बघा इथे, असं वाटतं बघतच राहावं एवढं सुंदर बनवलेलं आहे। आणि त्याच्यावरती ही लाइटिंग अजून सूट करते। मला सुचत नाही आहे काय बोलावं, एवढं सुंदर हे बनलेलं आहे की शब्द कमी पडत आहेत माझ्याकडे। छत पण एवढं सुंदर आहे की असं बघतच राहावं असं वाटत आहे। हे आतून बाहेरच्या साईडचा एंट्रन्स आहे। अशाच खूप साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर लोकांना शेअरही करा, ज्यामुळे कोणी त्या रस्त्याने जाणार असेल तर तो इथे नक्कीच येऊन भेट देऊन जाईल। खूप बघण्यासारखी गोष्ट आहे ही। इथे बघू शकता तुम्ही लोक किती बारीकीने काम केलेलं आहे, मागच्या साईडला मिरर लावलेलं आहे आणि पुढे
नक्षीकाम केलं आहे खांब्यावरती. एवढं डेकोरेशन वगैरे बघता बघता आम्हाला 5 मिनिटानंतर समजलं की इथे चलचित्र पण त्यांनी आयोजित केलेलं आहे. हे 2 पडदे आहेत, त्याच्या आतल्या साईडला हे चलचित्र त्यांनी केलेलं आहे, जे आपल्या कोविडमध्ये जे काही आपले हाल झाले आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहिलो त्याचं छोटंसं त्यांनी चलचित्र दाखवलेलं आहे.